नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी सामान्य ज्ञानचे 53 प्रश्न पाहणार आहोत आणि हे प्रश्न परीक्षेदृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिला प्रश्न आहे मित्रांनो तुमचा, ॲडम स्मिथच्या आर्थिक विकासाच्या सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणता अदृश्य हात आहे, कोणता आहे या अदृश्य हात? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तुमचं बाजार. बाजार हे प्रश्नाचं उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचं. दुसरा प्रश्न आहे तुमचा, 2022-23 भारताकडून कोणत्या सर्वाधिक आयातीमध्ये कोणता देश अव्वल आहे? सर्वाधिक आयातीबद्दल विचारलं आहे. उत्तर आहे अमेरिका. तिसरा प्रश्न आहे मित्रांनो तुमचा, आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात येतो? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 21 जून. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय योग दिन 2024ची थीम काय आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वतःसाठी आणि समाजासाठी योग. पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात आला होता? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 2015ला पहिला योग दिन साजरा करण्यात आला होता. 18व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तुमचं, हुतुहट्टी महताब. पुढचा प्रश्न आहे, युनिसेफच्या अहवालानुसार जगातील 18 कोटी मुलांपैकी किती टक्के मुलांना तीव्र उपासमारीत जगावे लागले आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 63% मुलांना. पुढचा प्रश्न आहे 8वा, युनिसेफच्या अहवालानुसार बाल उपासमारीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या देशात आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सोमालिया हा देश आहे. पुढचा प्रश्न, भारतात बाल उपासमारीचे प्रमाण किती टक्के आहे? भारताचं विचारलं आहे, बाल उपासमारीचे प्रमाण किती टक्के आहे? तर 40% आहे. 10वा प्रश्न आहे मित्रांनो तुमचा, कोणत्या राज्यातील वाढीव 15% आरक्षण पाटणा उच्च न्यायालयाने रद्द ठरवले आहे? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बिहार राज्य. 11वा प्रश्न, जगातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? आणि ह्या राज्यात प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश. पर्याय 11 प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. 12वा प्रश्न, शाश्वत विकास अहवाल 2024 कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो फिनलँड. शाश्वत विकास अहवाल 2024 भारत देशाचा कितवा क्रमांक आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 109. 14वा प्रश्न, शाश्वत विकास अहवाल 2024 सर्वात शेवटी 167व्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर दक्षिण सुदान. पुढचा प्रश्न आहे 15वा, केंद्र सरकारने नुकतंच वाडवल बंदराला मंजुरी दिली आहे, ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पालघर जिल्हा. 16वा प्रश्न, सोडियम कार्बोनेट कोणत्या नावाने ओळखले जाते? सोडियम कार्बोनेट कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे खाण्याचा सोडा. सामान्य ज्ञानचे प्रश्न आहेत मित्रांनो. प्रधानमंत्री उज्ज्वल योजना टिंबटिंब सुरू करण्यात आली, कुठे सुरू करण्यात आली पहिल्यांदा? मालदेपूर. पुढचा प्रश्न, उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड ह्या राज्यांची निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली? महत्त्वाचे प्रश्न, 9व्या पंचवार्षिक योजना. 18वा प्रश्न झाला आता 29वा, शेतीचे व्यापारीकरण म्हणजे टिंबटिंब हा प्रश्न मित्रांनो वारंवार विचारला गेलेला आहे. नगदी पिकांचे उत्पादन घेणे. 20वा प्रश्न, पूर्व हिमालयातील पर्वतरांगा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम सांगा. असे क्रम लावायला प्रश्न येतात मित्रांनो, उत्तर पाहायचा, क्रम लावायला प्रश्न येतात, त्यामुळे नीट लक्ष द्या. आंबा उत्पादनात जगात एक क्रमांकाचा देश कोणता? उत्तर आहे भारत, क्रमांक 1. जम्मू काश्मीर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सलाल हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर चिनाव नदीवर आहे. आणि कुठे? जम्मू काश्मीर. जास्कर, लडाख, काराकोरम पर्वतरांगांचे स्थान कोणत्या हिमालयात आहे? काश्मीर हिमालयात आहे. पुढचा प्रश्न आहे,
लहान आकाराच्या जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या शेतीच्या पद्धतीस कोणती शेती म्हणतात? महत्त्वाचा प्रश्न आहे आणि विचारलासुद्धा गेलेला आहे. उत्तर आहे सलोक शेती, सखोल शेती. सखोल शेती महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? हे सात सोपे सोपे प्रश्न येतात मित्रांनो, पण हरियाल ह्या महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. कोल्हापूर शहरातील साठमारी हा परिसर कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? कोल्हापूर शहरातील हा साठमारी परिसर आहे तो कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हत्तीचे खेळ. रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे, दुर्लक्ष करू नका. अहमदनगर जिल्हा. महाराष्ट्रातील पहिल्या महिला रेल्वे इंजिन चालक कोण? उत्तर आहे सुरेखा भोसले. आता 29वा प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. रोशा गवत हे वन उत्पादन मुख्यतः कोणत्या वन विभागात घेतले जाते? तर कुठल्या वन विभागात घेतले जाते? तर गडचिरोलीच्या. पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड बँकेचे मुख्यालय कुठे आहे? वर्ल्ड बँकेचे मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन DC. 31वा प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. ते आधी चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. VR पोल्टर ऑफ द सोल्युशनच्या दिनाची थीम काय? तर उत्तर आहे याचं जैवविविधता दिन 2021. माउंट मारिया गांगो शिखर कोणत्या देशात आहे? उत्तर आहे कांगो. माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्याच्या दरम्यान आहे? उत्तर आहे उस्मानाबाद आणि सोलापूर. महत्त्वाचा प्रश्न हा 1969 ते 1974 या कालावधीत कोणत्या पंचवार्षिक योजनेचा होता? हा कालावधी कोणत्या पंचवार्षिक योजनेचा होता? तर उत्तर आहे चौथी पंचवार्षिक योजना. 35वा प्रश्न 92व्या घटनादुरुस्ती 2024 अनव्य टिंबटिंब भाषा 8व्या अनुसूचीत समाविष्ट केली. उत्तर आहे मित्रांनो कुठली भाषा होती ती? बोडो भाषा. 36वा प्रश्न आहे मित्रांनो सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते? या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना झालं पाहिजे, महात्मा ज्योतिबा फुले. 37वा प्रश्न राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो राजकोट. 38वा प्रश्न मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरात मुलींची शाळा कोणी सुरू केली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ. हा प्रश्न वारंवार यांच्यावर विचारला जातो. मित्रांनो आतापर्यंत आपण 38 प्रश्न पाहिले आहेत, पण जर व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा. सियाचीन हिमनदीला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर मनमोहन सिंग. 40वा प्रश्न टिंबटिंब मराठी नवकाव्याचे जनक मानले जाते? कोण नवकाव्याचे जनक मानले जाते? तर BC मर्डेकर. घटनेत उर्वरित विषयावरील शेषाधिकार कोणास बहाल केले आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो संसद. 42वा प्रश्न आर्थिक आणीबाणी संबंधित कलम कोणते? आर्थिक आणीबाणी कलमायुष्य प्रश्न येतो मित्रांनो, पहा कलम 360. 43वा प्रश्न आणीबाणी संकल्पना स्वीकारताना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या घटनेचे अनुकरण केले आहे? तर उत्तर आहे जर्मनी घटनेचे. ह्या देशाच्या भारतीय राज्यघटनेशी संबंधित कलम कोणते? भारतीय राज्यघटनेशी संबंधित कलम कोणते? उत्तर आहे 368 कलम. पुढचा प्रश्न आहे विकर हे काय आहे? विकर हे काय आहे? उत्तर आहे प्रथिने, प्रथिने आहेत. 46वा प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पहिल्या महिला अध्यक्ष होत्या? अशा कोणतं अधिवेशन होतं त्याच्यामध्ये पहिल्या महिला अध्यक्ष होत्या 1917 अधिवेशनात? सत्यमेव जयंते हे वृद्धवाक्य कोणत्या वेदातून घेतले आहे? वेद विचारलाय, कोणत्या वेदातून घेतलाय? तर उत्तर आहे अथर्व वेद. अ नेशन मेकिंग या ग्रंथाचे लेखक कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पुढचा प्रश्न आहे 49वा सुभाषचंद्र बोस यांच्या नेताजी असा उल्लेख सर्वप्रथम कोणी केला? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे हिटलर यांनी.
50वा प्रश्न, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? मुस्लिमची स्थापना कधी झाली? 1906 1906 झाली, ढाका येथे झाली मुस्लिम लीगची स्थापना. द इंडियन सोशलिस्ट वृत्तपत्र कोणी सुरू केले? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, रामजी कृष्ण वर्मा. 51 झालं तर 52वा प्रश्न, वायुदाब टिंबटिंब एककात मोजतात? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बार एककात मोजतात. यशवंत आप्पासाहेब गाडगे यांचे पूर्ण नाव काय? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे राजाश्री शाहू महाराज. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ रोज 5 जण जे नाही जे ते करून तुम्हाला ह्या प्रश्नांचा येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला उपयोगाचे होतील. धन्यवाद.